दक्षिण सोलापूर तालुक्यातील कुसूर खानापूर ग्रुप ग्रामपंचायतीच्या निवडणुकीकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे. कुसूर खानापूर ग्रुप ग्रामपंचायतीत सत्ताधारी काँग्रेस पक्षाचे सर्व राजकीय पुढारी एकत्रित आले तर दुसऱ्या बाजूला भारतीय जनता पार्टीचे युवा कार्यकर्ते एकत्र येऊन ही निवडणूक लढवत आहेत. येथील सरपंच पद हे अनुसूचित जमातीसाठी राखीव असल्यानं आणि पहिल्यांदाच जनतेतून सरपंच पदाची निवड होत असल्यानं सर्वांना सरपंच पदाचे दावेदार कोण याची उत्सुकता लागली आहे. येथील भाजप प्रणित अमोघ सिद्ध ग्रामविकास पॅनलचा प्रचाराचा शुभारंभ ग्रामदैवत अमोघ सिद्ध मंदिरात नारळवाडहून करण्यात आला. यावेळी गावातून प्रभात फेरी काढण्यात आली. प्रचार शुभारंभाच्या वेळी बोलताना पॅनल प्रमुख म्हणाले की मागील 5 वर्षात गावात कुठलाच विकास झाला नाही. गाव आगंडारी मुक्त करण्यासाठी सत्ताधाऱ्यांनी कामं केली नाहीत. त्यांच्यातील अंतर्गत वादामुळे गावाच्या विकासाला खीळ बसली आहे. त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत जनतेनं सर्वसामान्य नागरिकांचा आणि गावाच्या विकासासाठी अमोघ सिद्ध ग्रामविकास पॅनलच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहण्याचं आवाहन करण्यात आलं. तर जे शोषित आहेत, वंचित आहेत, ज्यांना आजपर्यंत पदं मिळाली नाहीत, अशीच सगळी माणसं या आमच्या या अमोघ सिद्ध ग्रामविकास पॅनलमध्ये आज उभे आहेत. आणि मला आशा आहे गावातील सगळेच, फक्त उभारलेल्यापैकी सोडून समोरचे जे काही पॅनलचे आहेत तेवढं सोडून त्यांच्या घरातली मतं आमच्या या पॅनलच्या उमेदवारांना देतील. यावेळी अनिल नांगरे, एन जी बिराजदार, सुनील नांगरे, सोमलिंग पुजारी, मल्लप्पा जकाते, मल्लप्पा दसगोंडे, विठ्ठल कोळी, बाबूराव भुयारे, सिद्धाराम पुजारी, अनिल पुजारी, भीमाशंकर बिराजदार यांच्यासह अनेक कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते.